मुझे पाहिलं, तुमचं नाव काय? सुनील नकाशे. सुनीलजी, टीव्ही पाहिला त्यांनी? हो. बघा, तुम्ही टीव्ही पाहिला तर सुनीलजी, टीव्ही पाहून काय वाटलं? अजितदादा पवार आणि भाजपमध्ये गेले, हे सगळं फोडाफोडीचं राजकारण जनतेला आवडणार नाही, जनता एक दिवशी धडा शिकवणारच. मग काय केले असतील, असं का करतात लोक? मतदारांना घाबरत नाही? मतदारांना सध्या मतदारांना किंमत नाही, 5 वर्षातून एकदाच मतदारांना किंमत मिळते, त्यामुळे त्यांना जनताही धडा शिकवणारच. हे सत्तेच्या लालचेपोटी गेले असतील, कोणतंही कारण असेल, परंतु जनता यांना धडा शिकवेल. पण आता महाविकास आघाडी खिळखिळी झाली अजित पवार गेल्यामुळे? तिथं पहिल्यापासून खिळखिळी झालेली आहे आणि आता जास्त झालेली आहे. होय, झालेले खिळखिळी. विधानसभेमध्ये काय होईल, भाजप येईल सत्तेवर? जनता ठरवेल, आम्ही जनता जनार्दन. म्हणत काय मला सांगा, चला हे जे राजकारण आहे ते नव्या पिढीला चांगलं आहे का हे बघून कोणी येणार आहे का? नाही, जनता नव्या पिढीला हे राजकारण योग्य नाही. राजकारण खालच्या थराला गेलेलं आहे, त्यामुळे जनता याच्यावर कधीही आपला मत व्यक्त नाही करणार. जनता काय करेल, कुणाच्या बाजून? कोणाच्या बाजून झाली ती जनता आता कळेल आपल्याला, येत्या विधानसभेमध्ये कळेल. किंवा वाटलं होतं अजित पवार जातील भाजप, जे वारे चालले होते त्याप्रमाणे जाणार हे कळलं होतंच 7-8 दिवसापूर्वी. शरद पवारांचं कुठे चुकलं? नाही, त्यांचं ते स्थिर आहे अजून. खूप ह्या सामान्य लोकांच्या काय, आता तुम्ही सांगा, ते बोललेला तुम्ही सांगा. हे सगळे राजकारण आहे, आपली नवी पिढी आपण जेव्हा विचार करतो की त्यांच्यापुढे एक आदर्श ठेवला पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे, चांगलं राजकारण केलं पाहिजे, चांगलं समाजकारण केलं पाहिजे, हे राजकारण पाहून येणाऱ्या पिढीला काय काय दिशा मिळेल? नाही, येणारी पिढी कशी आता ती म्हणजे आता काय म्हणतात उच्च म्हणजे विचारांची आहे, ती विचार करूनच हे करणार आणि ही येणारी पिढी आहे ही काहीतरी नवीन इतिहास घडवणार असं म्हणजे मला वाटते, काहीतरी नवीन करतील असं, ही नवीन पिढी काहीतरी नवीन करून दाखवेल. अजित पवार भाजपसोबत गेले, चांगलं झालं की वाईट? ते काय मी सांगते, त्यांच्यासाठी चांगलं असेल, पण आम्हाला तशी अपेक्षा नव्हती. म्हणजे समजून जा काय ते काय, म्हणजे उद्धव ठाकरे आता कमकुवत झाले जास्त? कमकुवत असं म्हणणार नाही, कारण प्रत्येक नेत्याला असं वाटतं की मी माझ्या बाजूने भक्कम आहे, ते प्रत्येक जण आपलं चांगला करायचा प्रयत्न करत असतं. बघूया आता उद्धव साहेब काय करतात पुढे, किंवा इतर नेते काय करतात पुढे, ते आपण फक्त सध्या फोडाफोडी का होते मला सांगा. म्हणजे आपण एखाद्याला निवडून देतो या पक्षाचा म्हणून, तो दुसऱ्या पक्षात जातो, तिसरा जातो, हे का करतात असं राजकारणी? तुमचं मत काय? सत्तेची लालसा असते त्यांना, खुर्चीसाठी करत असतील, सत्तेची लालसा असते, काहीतरी त्यांची अपेक्षा असल्याशिवाय किंवा काहीतरी त्यांची स्वार्थ असल्याशिवाय कुणी हे करू शकत नाही. मोबदल्याशिवाय किंवा कुठल्या तरी लालसेशिवाय कुणी काही करू शकत नाही. काहीतरी स्वार्थ, काहीतरी स्वार्थ असणारच ना. भाषणात जे बोलतात की आम्ही लोकांचं भलं करतो, चांगलं करतो, हे जरा बरोबर आपण आता आपली सध्याची परिस्थिती बघतोय, महागाई वाढलंय, सगळं झालेलं आहे, म्हणजे लोकांसाठी करतात की स्वतःसाठी करतात ते? माझा तरी असा उद्देश आहे की लोकांसाठी नाही, स्वतःसाठी. एवढे प्रश्न तुम्हाला विचारले, मला हे सांगा की तुमच्या दृष्टीने असा कुठला चांगला राजकारणी आहे जो लोकांचा विचार करतो, जो नैतिकता पाळतो, जो प्रामाणिक वाटतो? नाही, तसं म्हणता येणार नाही, कारण मी कधीतरी म्हणते की नाही हा राजकारणी खूप चांगला आहे, पण कधीतरी त्याच्याविषयीच ऐकते अरे ह्यांनी असं केलं. किंवा आता माझ्या हिशोबाने मी जरा गडकरी साहेबां नितीन गडकरी साहेबां म्हणजे एक त्यांचे म्हणजे काहीतरी व्हिडिओ किंवा भाषणं अशी ऐकते ना, तर त्याच्यात असं वाटतं की सध्या तरी म्हणजे माझ्या मनात तरी वाटतं की ते म्हणजे चांगले हे आहेत. काय नाव तुमचं? सोनाली नकाशे. सोनाली नकाशे बोलणार नव्हत्या पण बोलल्या, हे सामान्य नागरिकांचं मत खूप महत्त्वाचं आहे. बोलायला लागतं ना शेवटी, कसं असतं, बोलल्याशिवाय चांगले घडणार नाही, बोलल्याशिवाय घडत नाही, आणि आपली आपलं ज्या मनात जे काही खतखतत आहे ना ते सुद्धा कळत नाही, त्यांच्यापर्यंत ह्या गोष्टी गेल्या पाहिजेत ना. आणि ते जाण्यासाठीच आम्ही न्यूज टेट महाराष्ट्राचा